नमस्कार, मी रिद्धी खाणोलकर लोकमत सखीच्या स्वस्त मस्त खरेदीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत स्टेशनच्या अगदी असं जवळ. हे शॉप आहे साडी स्टोअर, नागरिक साडी स्टोअर, आणि आपण बघणार आहोत खूप काही गोष्टी. पण त्याआधी हे दुकान 52 वर्ष आता झाली आहेत, पण 50 वर्षाची सिल्वर जुबली सेलिब्रेट करत आहे. खूप ऑफर्स आहेत, खूप काही आतमध्ये बघणारच आहोत. आपण जाणून घेऊयात की काय प्रकारच्या साड्या असतात, कोणत्या प्रकारच्या साडीचे स्टाईल्स असतात आणि बरंच काही. तर आपल्यासोबत आहेत या शॉपचे मॅनेजर सर, प्रकाश भट सर. तर सर, मला सांगा की इथे कुठल्या रेटपासून, कुठल्या प्राईसपासून साड्या चालू होतात आणि कुठपर्यंत? आमच्याकडे 250 पासून साड्या स्टार्ट होतात, नंतर 25,000, 30,000, 40,000, 50,000 नो लिमिट. म्हणजे कधीकधी कस्टमर कस्टमाईज करून आम्हाला सांगतात की आम्हाला 1,00,000ची पण साडी बनवून द्या, ती पण आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. अच्छा, आणि साड्यांचे किती प्रकार तुमच्याकडे मिळतील? साड्यांचं आमच्याकडे कॉटनपासून सिल्क आहे, सिंथेटिक आहे, वेडिंग साडीज आहे, बनारसी साडी आहे, कलकत्ता का साडी वर्कवाला एम्ब्रॉयडरीवाला आहे, और बहुत सारी जो सिल्क में साड़ियाँ बनती है पूरे ऑल ओवर इंडिया का, स्टेट की, चेन्नई से लेके सब स्टेट की साड़ियाँ हमारे पास अवेलेबल रहती है एनी टाइम, और फुल रेंज में मिलती है. कोई ऐसा नहीं है कि कलर रेंज हम लोग नहीं रखते. कस्टमर को जो चाहिए उसे एडिशनल हम लोग एक्स्ट्रा भी प्रोडक्ट ज़्यादा रखते हैं सिल्क के अंदर. तर जसं की पैठणी साडी असते, जसं की पेशवाई, असे खूप प्रकार असतात, तसं आज तुमच्या दुकानात स्पेशली आम्ही कोणत्या साड्या बघूया? हमारे पास आपको कांजीवरम में जैसे साऊथ का पट्टू सिल्क आता है, प्योर कांचीपुरम आता है, प्योर धर्मावरम आता है, प्योर चेन्नई सिल्क आता है, प्योर कोयम्बतूर सिल्क आता है. जो साउथ की स्पेशलिटी है वो सब हमारे पास अवेलेबल है और हम सब आपको दिखा सकते हैं. अभी जो सब कलर रेंज में, सब प्राइस रेंज में हम लोग, उसमें भी 3,000 से लेके अनलिमिटेड रेंज में, उसमें भी हमारा प्रोडक्ट हम लोग रखते हैं. चला तर मग बघूयात की आपण आज कोणकोणत्या प्रकारच्या कांजीवरम साड्या बघणार आहोत. सर, आपण जाऊयात वर. तर आपल्यासोबत आहेत मारुती शिंदे सर, जे आपल्याला सांगणार आहेत की साड्या ज्या कांजीवरमच्या असतात त्या कशा ओळखल्या जातात, त्या कशा प्रकारच्या असतात आणि त्या कशा चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. तर जाणून घेऊया आपण. मला सांगा की कांजीवरम साड्या या मुळात काय असतात, म्हणजे ह्यांची थोडी जी इतिहासात काय त्यांच्या. कांजीवरम साडी म्हटलं म्हणजे मुळात साऊथ इंडियन साडी असते, असं आहे. आणि कांजीवरम साडी म्हटलं म्हणजे एक मेन गोष्ट, जशी पैठणी असते तशीच कांजीवरम आहे. कांजीवरम भरपूर क्वालिटी, कांजीवरम म्हणजे स्टार्टिंग 1,000 ते 3,00,000 कांजीवरम येते, असं आहे. अच्छा, तर मग आता जशी पैठणी या त्याच्या वेगळ्या मोराच्या ज्या स्टाईलमुळे ओळखल्या जाते, तशी कांजीवरम कशी ओळखली? कांजीवरम बॉर्डरप्रमाणे जाते. कोणती एक प्लेन बॉर्डर असते, कोणती सेल्फ बॉर्डर असते आणि कोणती कॉन्ट्रास्ट असते, हे 3 प्रकार कांजीवरमचे असतात. आणि एक साऊथ म्हटला म्हणजे एक ब्रॉकेट कांजीवरम, ह्या 4 कांजीवरमच्या कॉलिटी. आणि एक चौथी म्हणजे एक टिश्यू कांजीवरम, ही सर्वात सर्वात हेवी कांजीवरम असते. आता जास्तीत जास्त करून टिश्यू कांजीवरम भरपूर चालते. तर मग आता जसं की तुमच्या इथे ऑफर लागली आहे, तर ती ऑफर काय आणि तुमच्या दुकानाला जे आज 52 वर्ष झाले त्याच्या मागे आत्तापर्यंतचा तुमचा काय अनुभव? त्यामागे आपला तर भरपूर अनुभव आहे, पण आता जस्ट आमची रेट कशी केलेली आहे की एक समजा एक 1,500ची कांजीवरम आहे ना, ती कांजीवरम आम्ही कस्टमरला 1,000 रुपयाप्रमाणे देतो, असं. हां, आणि बाकी दुसऱ्या कांजीवरम आहेत जी 5,000ची आहे, 2,000ची आहे, 3,000ची आहे, त्या कांजीवरममध्ये एक 10+10 डिस्काउंट देतो, एक 10% डायरेक्टली कमी करतो, एक 10%चा मेन्स वाउचर देतो. मला सांगा की ही ऑफर कधीपर्यंत असणार आहे? आता सरांवरती आपण काही सांगू शकत नाही. जोपर्यंत आपली गुडविल जशी आहे, चांगली आहे, तोपर्यंत कस्टमरला हे देतोच, डिस्काउंट देतो असं. आता मला सांगा की कांजीवरममध्ये सगळ्यात स्वस्त अशी साडी कोणती आहे आणि म्हणजे अगदी सगळ्यांना सोपेशी अशी पडेल? सर्वात सर्वात ही साडी स्वस्त आहे. एक प्युअरच्या दृष्टीने बघायला गेला तर सर्वात सर्वात स्वस्त साडी आहे ती. एक 1,500ला विकतो आपण, ती साडी कस्टमरसाठी फक्त 1,000 रुपयाला देतो.
आणि ह्याच्यानंतर काय रेटनुसार साड्या? ह्याच्यानंतर तुम्हाला पाहायला गेलात तर ही साडी आहे, ही त्याच्यापेक्षा थोडी कांजीवरम येते, ही 2600 प्रमाणे आहे बघा. त्याच्यानंतर ही साडी आहे ना, ही साडी 3500 आहे. त्याच्यानंतर ही साडी डायरेक्टली 5000 स्टार्टिंग होते. पण मग तुम्ही मला हे सांगू शकता का की स्वस्त आणि महाग जेव्हा आपण तुम्ही या ठरवता की ही स्वस्त ही महाग याच्यात फरक काय असतो? क्वालिटी असते, क्वालिटी प्रमाणे असते, जशी जशी क्वालिटी तशी रेंज येते त्याची. आता तुम्ही अर्थातच साड्यांचं तुम्हाला नॉलेज आहे, तुम्हाला ज्ञान आहे म्हणून तुम्ही इझिली ओळखू शकता सहजरित्या. पण जर आता ग्राहक म्हणून मला ही गोष्ट ओळखायची आहे की कोणती साडी चांगली आहे, कोणती स्वस्त आहे, यात काय फरक आहे, तर काय गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे? तर ती क्वालिटी कस्टमरला समजवता आली पाहिजे, कस्टमरला जेणेकरून आपल्याला समजवता आली पाहिजे की ही क्वालिटी ही प्युअर कांजीवरम आहे, हे आर्टिफिशियल कांजीवरम आहे, ते ही साऊथ इंडियन कांजीवरम आहे. हे सर्व कस्टमरच्या समोर आम्ही मांडल्या जातात, कस्टमर साडी इझिली घेऊ शकतो. अच्छा, पण आता खूपदा असं होतं की ऑनलाईनचा जमाना जास्त आलाय, त्यावेळेला ज्यावेळेला कस्टमरला काही शॉपिंग करायची असेल आणि त्यावेळेला म्हणजे लकीली तुमच्यासारखे आम्हाला कोणी सांगणारे नसतील, त्यावेळेला कशा प्रकारे साडी ओळखल्या गेली? ऑनलाईनमध्ये काय आहे ना, एक साडी एक अलग दाखवतात, प्राईज अलग येते, मेन म्हणजे तेच प्रॉब्लेम होते. आणि इथे सेम साडी असून सुद्धा कस्टमर बोलते नाही ही कमीची साडी असणार, तर आम्ही त्याला सांगतो ती क्वालिटी आणि ही क्वालिटी समोर आल्यानंतरच तुम्हाला आयडिया येणार. आणि तरी पण कस्टमर आहे ना, ही समोर तशी कस्टमरला आपण प्युअरची क्वालिटी दाखवली ना तर कस्टमर इझिली घेऊन जातो. सर मला आता सांगा की आपण बघितलं की स्वस्त घ्यायचे असतील, जसं की आपलं सेगमेंट आहे स्वस्त मस्त खरेदी, त्यात आपण 3-4 ऑप्शन बघितले स्वस्ताचे. आता आपण जर महाग म्हणजे आता लग्नाचा सीझन येत आहे आणि त्याच्या एखाद्या नवरी मुलीसाठी जर साडी निवडायची असेल तर ती कोणती साडी तुम्ही सजेस्ट? ही सजेस्ट तो नवरी मुलीसाठी ही करू शकतो, ही साऊथ साडी करू शकतो आपण. ही नवरी मुलीसाठी हे एक प्रकार झाला, हे थोडी हेवी रेंजमध्ये घ्यायची असली तर ही घ्यायची, त्याच्या मीडियम रेंजमध्ये घ्यायची असली तर ही घेऊ शकता. असं आहे, हे 4-5 प्रकार असे आहेत ना, ते साऊथ इंडियन कांजीवरम साड्यामध्ये ओळखले जातात. अरे ही टिशू कांजीवरम ही सर्वात एक नंबर साडी आहे, ही टिशू कांजीवरम. हो, खूप सुंदर अशी ही साडीचा रंग पण आहे, सपल्लू वगैरे छान येतो. आणि ह्याच्यानंतर गोंडे वगैरे सर्व बनवले जातात. हो, हेवी ते ह्याच्यावरती हेवी ब्लाऊजवरती वर्कसुद्धा बनवला जातो. पण मग टिशू कांजीवरम असं या साडीला का बोलले जातं? ही मुलात ओळखच त्याची टिशू कांजीवर आहे. अच्छा, त्याचं काही असं विशेष कारण किंवा काही कपडा? कपडा अच्छा, मटेरियलच येतो. यात अजून रंग आहेत का? हो हो, भेटणार रंग, भेटणार. कोण पेस्टल कलरची रेंज घेतो, कोणी असे ब्राईट कलर घेतो, कोण डार्क कलर घेतो, हे 4-5 प्रकारच्या साड्या आहेत त्याच्यात कांजीवरमध्ये. हे पेस्टल, कोणी पेस्टल कलर घेतो, असं आहे मेन. ओके, म्हणजे साडीसोबतच ब्लाऊज पीस अटॅच आहे, हाही एक प्लस पॉइंट आहे आपल्याकडे की साडीसोबत ब्लाऊज पीस ही ऍड आहे. ब्लाऊज वरती वर्क सुद्धा बनवून देतो, अलग अलग प्रकारचे वर्क बनवले जातात ब्लाऊज. म्हणजे अर्थातच तुम्हाला कस्टमाइज साडी ही इथे नक्कीच बनवून भेटू शकते, जशी तुम्हाला हवी असेल, एखाद्या नवरी मुलीसाठी हवी असेल तर या साडीचे ऑप्शन्स खूप आहेत. म्हणजे अर्थातच मला हा कलर जास्तच आवडला, पण प्रत्येकाच्या चॉईसनुसार प्रत्येक जण साडी घेऊ शकतो. सर एखादी साडी यातली आपण दाखवू शकता का? वेअर करून? हा, दाखवू शकतो ना. तर साडी बघूनच कळतंय की साडीचं जे लुक आहे ते एखाद्या नवरी मुलीने किंवा कोणीही घातल्यावर ती किती उठून दिसेल, किती सुंदर दिसेल. आणि त्याचसोबत कलर ही त्यांच्यावर, कारण खूपदा असं होतं की आपल्याला डार्क कलर जे भडक रंग असतात ते नको असतात, त्यामुळे आपण या कलर्समधले कोणतेही कलर्स चूज करू शकतो, निवडू शकतो. सर आपल्याला दाखवत आहेत की साडी घातल्यावर कशी दिसेल.
तर सरांनी आपल्याला हे दाखवलंच आहे की अगदी कस्टमाईज असा ब्लाऊजही आपल्याला ते अवेलेबल करून देत आहेत इथे आल्यावर. म्हणजे आपल्याला विशेष असं काही करायचं नाही आणि हा ब्लाऊजचा जो पीस आहे तो बघूनच कळतं की किती सुंदर आणि असं काम केलेलं आहे ह्याच्यावर आणि अगदी आपल्या साडीला सूट होईल, खूप छान उठून दिसेल. आणि सर आता ही खूप फॅशन चालू आहे की ब्लाऊजवर वर्क खूप जास्त केल्या जातात. हां, जास्तीत जास्त केले जातात. तसेच ब्लाऊज ते आपल्याला देत आहेत, आपल्याला अगदी हवं तसं कस्टमाइज ब्लाऊज तुम्ही देता. जास्तीत कस्टमाइज ब्लाऊज पीस देतो, जास्तीत जास्त ब्लाऊज पीस बनवला जातो. कांजीवरती हेवी साडीवरती जास्तीत जास्त ब्लाऊज बनवला जातो. जसे जसे कस्टमर पण एक पीक त्यांच्याकडून आणतात की असा असा ब्लाऊज पीस आम्हाला पाहिजे, तर तसं पण ब्लाऊज सुद्धा बनवून भेटतो. असं म्हणजे अगदीच तुमच्याकडे जर फोटो आहे आणि तुम्हाला वाटतंय की माझा ब्लाऊज हा अशा प्रकारे साडीचा असला पाहिजे, तर नागरिकमध्ये आल्यावर तुम्हाला तसा ब्लाऊज मिळेल याची पूर्ण खात्री आपण भेटते आपल्याला यातनं. आणि ब्लाऊज बघून तर सगळ्यात कळतंच आहे की किती सुंदर असं त्यांचे ब्लाऊज आहेत आणि साड्याही किती सुंदर आहेत. तर सर अजून काय सांगाल आपल्याला, सगळ्यात महागडी अशी जी साडी आता आपण बघितलीच, पण अजून असे मिड मधल्या रेंजमध्ये अशा कोणत्या साड्या? हे प्लेन बॉर्डर, ही पण एक साडी सुद्धा छान आहे बघा, हेवी थेवी बॉर्डर हे बघा. हां, हेवी थेवी बॉर्डर, ह्या हेवी बॉर्डर जास्त यूज केले जातात हे बघा, ही हेवी बॉर्डर. पण बघू शकतो की कलर काउंट जे वापरले गेले ते इतके सुंदर आहेत. म्हणजे ब्ल्यू कलर, ज्या खूपदा असं होतं की आपल्याला डार्क कलर घ्यायचे असतात पण त्याच्यात खूपदा असं होतं की आपल्याला डार्क रंगाचे कलर म्हणजे जे भडक रंग आहेत ते घ्यायचे असतात. पण साडी म्हणून एक जास्त कांजीवरम रेखा साडी हे जास्तीत जास्त चालते. प्लेन साडी ह्याचं नाव रेखा साडी म्हटलं जातो. हो हो, हे प्लेन रेखा ह्या टाईपच्या साड्या यूज करते, त्याच्या हिसाबाने त्याचं नाव रेखा साडी पडलेलं आहे. अच्छा, तर या म्हणजे जे आता फॅशन चालू आहे. म्हणजे अगदी असं लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्याकडे जर आलं तर तुम्हाला हवे तेवढे ऑप्शन तुम्ही देऊ शकता. खूप सुंदर रंग आहे या साडीचाही आणि साऊथ इंडियन म्हणाल तर पिंक कलर हा म्हणजे गुलाबी रंग हा त्यांना हवाच असतो, आवडतोच. हे सगळे कलर खूप उठून दिसणारे आहेत, खूप मनात असे भरणारे रंग आहेत. तर आपण बघू शकतो की ह्याचाही ब्लाऊज पीस जो आहे तो किती सुंदर अशी आणि सिम्पल अशी, जास्त भरलेली नाही बट खूप सिम्पल आणि एलिगंट असं लुक येईल हा ब्लाऊजचाही. आपण साड्या तर बघितल्या किती सुंदर आहेत, पण या सगळ्या गुलाबी आणि अशा खूप गोल्डन कलर हे मुळात ह्याच्यात खूप जास्त उठून दिसतो. पण सर मला सांगा की हे दोन कलर आणि हे दोन रंग सोडून असे किती रंग आहेत जे की आत्ता तुमच्या दुकानात आल्यावर आम्हाला ते लगेच मिळेल? आता जस्ट इमिजिएटली 22 कलर आपले इथे अवेलेबल आहेत. कांजीवरममध्ये 22 रंग आम्हाला कधीही आल्यावर कधीही आल्यानंतर भेटणार. असे 100 कलर येतात कांजीवरममध्ये, आले गेले असे भरपूर कलर येतात, पण आता जस्ट 22 कलर मी दाखवू शकतो. तर आपण बघू शकतो 22 म्हणजे खूपच व्हरायटी तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर हे जे शॉप, हे जे दुकान आहे नागरिकचं, हे अगदी स्टेशनपासून 5 मिनिटावर आहे, तुम्ही चालतही येऊ शकता. आणि खूप सुंदर ऑफर लागली आहे त्यांची, त्यामुळे इथे नक्की या, इथे नक्की शॉपिंग करा. इथे लग्नाची जी काही तुमची खरेदी असेल तीही तुम्ही खूप छान करू शकता. रंग तर आपण बघितलेच किती सुंदर आहेत. तर नागरिक जे ठाण्याला आहे स्टेशनजवळ, नागरिक साडी स्टोर, तिथे या, व्हिजिट करा आणि तुमची शॉपिंग करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक चॅनलला लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा लोकमत सखी.